चंद्रपूरमध्ये वसतिगृहासाठी ओबीसी संघटनेचं मुक्काम आंदोलन करण्यात आलं. वसतिगृह मिळत नाही तोपर्यंत मुक्कामी राहण्याचा इशारा देण्यात आलाय. समाज कल्याण अधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने 72 नवे ओबीसी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांनी वसतिगृह उपलब्ध न झाल्याने ओबीसी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सरकारला जॉब विचारण्यासाठी आमचं आंदोलन आहे. सरकार आम्हाला वारंवार सांगताय की आमचा डीएनए ओबीसीचा आहे. खरंच सरकारचा डीएनए जर ओबीसी असेल तर ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या त्यांनी मान्य केला पाहिजे. हे ओबीसी वसतिगृह फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू झालं पाहिजे. आधार योजना सुरू केलेली आहे, परंतु ती आधार योजना सुद्धा फक्त सिनियर कॉलेजसाठी आहे. ती कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लागू झाली पाहिजेत. या प्रमुख मागण्यासह या ठिकाणी आज आम्ही मुक्काम आंदोलन करतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.